सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जो विषय मांडला लाड पागे समितीचा सुधारित जीआर हा आपण नुकताच त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आस्पेक्ट आतापर्यंत जेवढ्या मागण्या या सफाई कामगार संघटनांनी केल्या जवळजवळ सगळ्या मागण्या आता त्याचा समावेश करून एक अतिशय सर्वसमावेशक आपण केलेला आहे. वारिस पद्धती त्याच्यामध्ये लागू केलेली आहे. मुलगा मुलगी बहीण सगळ्या प्रकारच्या नातेवाईक त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत. त्याच्यामध्ये आपण जे शिक्षित असतील त्यांना क्लास 3 ची नोकरी हा ते पण आपण ती पण लागू केलेली आहे आणि याच्यासोबत अध्यक्ष महोदय त्यांना जी मोफत घरं द्यायची आहेत तेही लागू केलंय. आता हा आदेश निघालेला आहे. आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी मागणी केली आहे हा मुंबई महानगरपालिकेला लागू आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेलाही सूचना देण्यात येतील. मुंबईसह सर्व महानगरपालिका सगळ्या नगरपालिका आणि केवळ महानगरपालिका नगरपालिका नाही मागच्या काळात आपल्या लक्षात आलं की इतर शासकीय स्थापना ज्या आहेत मेडिकल कॉलेजेस असतील किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन असतील या सांगतात की आम्हाला हा लागू नाहीये. आता या जीआरमध्ये या सगळ्यांना आपण घेतलेला आहे त्यामुळे शासनाच्या जेवढ्या आस्थापना आहेत या सगळ्या स्थापना त्याच्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांना तो लागू आहे आणि त्या संदर्भातल्या सूचना देण्यात येतील. विक्रोळीमध्ये हे जे महापालिकेतलं एक इस्टेट डिपार्टमेंट आहे. इस्टेट म्हणजे महानगरच्या पालिकेच्या प्रॉपर्टी वगैरे साफ करतं ते पण सफाई कर्मचारीच आहे महानगरपालिकेचे आहे. त्या 96 कामगार त्याच्यामध्ये समाविष्ट केलं नाही ते आपण समाविष्ट करणार का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तपासून बघितलं जाईल. कुठली अडचण नसेल तर नक्की त्यांचा समावेश करून त्यांना वाढीव FSI जर त्या ठिकाणी देतात असेल तर तो देण्याचा प्रयत्न हा केला जाईल. दुसरं असं आहे की आता सफाई कामगारांची आपण व्याख्याच केली आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेचा किंवा कुठला असा विषयच नाहीये. सरकारच्या कुठल्याही विभागात सफाई कामगार म्हणून तो काम करत असेल मग तो इस्टेट विभागात करू द्या किंवा कुठेही करू द्या त्या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे जरूर इस्टेट विभागामध्ये सफाई कामगार या पदावर किंवा तत्सम पदावर जर ते लागलेले असतील तर त्यांना हे लागू केलं जाईल.